वैजापूरचे स्वच्छता दूत आणि मराठवाड्याचे ज्येष्ठ साहित्यिक तथा समाज कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांना शब्दगंध साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने साहित्य जीवन गौरव पुरस्कार, प्रसिद्ध साहित्यिक आणि श्रीरामपूरचे आमदार लहुजी कानडे तसेच पंचायत समिती सभापती डॉक्टर वंदना मुरकुटे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला आहे. सुमारे 55 वर्षांपासून साहित्य सेवा केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सन्मानपत्र, शाल आणि साहित्य संपदा देऊन हा पुरस्कार श्रीरामपूर येथे देण्यात आला. यावेळी साहित्य तथा शब्दगंध अहमदनगरच्या अध्यक्षा तथा प्रसिद्ध कवयित्री शर्मिला गोसावी, प्राचार्या गुंफा कोकाटे, श्रीरामपूर शाखेचे अध्यक्ष शेख मिरज बक्ष बागवान, लोककवी आनंदा साळवे, शेख रफिक बागवान, नाट्यकलावंत मुनीर, प्रसिद्ध कवी सुभाष सोनवणे यांच्यासह अयुब पठाण लोहगावकर, पत्रकार किरण सिंह राजपूत आणि राज्यभरातील साहित्यिकांनी त्यांचे अभिनंदन केले. धोंडीरामसिंह राजपूत यांनी संत गाडगेबाबा पुण्यतिथी असल्याने प्रतिसंत गाडगेबाबा बनून संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करत जीवनगौरव पुरस्कार स्वीकारलाय. शैलेंद्र खैरमोडे, MCN News, वैजापूर.